गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बघा चित्रात दिसणारी ही जी वस्तू आहे, हिचा वापर करून आपण कंबरदुखी, पाठदुखी, डँड्रफ, पायाच्या भेगा, टाचदुखी, दाताचे प्रॉब्लेम्स, त्याचप्रमाणे आपल्या ज्या जखमा आहेत, जखम किंवा एखाद्याला जर एखाद्या फंगल इन्फेक्शन झालं असेल, कुठं खाज येत असेल, ह्या सर्व गोष्टी आपण दूर करू शकतो. कसं काय तर हे पाहूया. बघा यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की समजा एखाद्या व्यक्तीला एखादी जखम झाली असेल, कापला असेल, तर ते काय करायचं, कापरामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, बारीक पेस्ट बनवायची आणि लावायचं. कापरामध्ये अँटीबायोटिक गुण असतात आणि जखम आहे ती लवकर बरी होण्यास मदत होते. शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असतील किंवा दाह होत असेल, दुखत असेल, तर कापराचे तेल बाजारात उपलब्ध होते, ते घ्यायचं आणि त्यावरती लावून मालिश करायची. तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी यापासून सहज आराम मिळू शकतो. फक्त याच्या तेलाचं जे बाजारात तेल मिळतं त्या तेलानं तुम्ही त्याची मालिश करायची. समजा डँड्रफ म्हणजेच कोंडा डोक्यात झाला असेल तर शक्यतो तुम्ही हे खोबरतेल आणि कापूर एकत्र मिक्स करा, वाटीमध्ये बारीक खालून घ्या आणि केसांना लावा. तुम्ही केस साधारणतः अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवून टाका. साध्या हातानं मसाज करा. तुमचा जो कोंडा आहे तो 3 ते 4 वेळेस धुल्याच्या नंतर कोंडा राहत नाही, कोंडा निघून जातो. बघा एखाद्याला समजा खाज येत असेल तर कापूर मिश्रित खोबरतेल एकत्र करा आणि त्या खाजेवरती लावा, खोबरतेल आणि कापूर. आता तुम्ही सांगाल प्रमाण काय, तर तुम्हाला आवश्यक की हे दोन्ही सम प्रमाणात वापरायचे आहेत. समजा 1 चमचा म्हणजेच साधारणतः 10 ml जर तेल घेतलं तर 10 ग्रॅमची ही वडी घेऊन तुम्ही त्यात मिक्स करायची आणि ते लावायचं, म्हणजे दोन्ही सम प्रमाणात असावे. लावण्याची वेळ शक्यतो संध्याकाळी असावी, जेणेकरून तुम्हाला इतर कामामध्ये अडचण होणार नाही. एखाद्याला इन्फेक्शन झालं असेल, त्वचेवरती कुठं खाज येत असेल किंवा इतर समजा एखाद्याला नायटा किंवा गचकरण वगैरे असेल, तर अॅलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर व कापूर एकत्र करून तुम्ही जर लावलं तर ते सहज कमी होतं. त्याच वेळेस टाचांना भेगा पडतात आणि त्या भेगा मिटवण्यासाठी आपण खूप क्रीम वापरतो पण त्या क्युअर होत नाहीत किंवा कमी होत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचंय की तुम्ही साधारणतः एका छोट्या टोप किंवा पातेले त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये साधारणतः 2 ते 5 कापराच्या वड्या टाका आणि साधं घरचं मीठ टाका, मिक्स करा. मिक्स करून खालून घ्या, त्यात अर्धा तास पाय ठेवा. रोज संध्याकाळी अर्धा तास पाय ठेवून जर हा तुम्ही प्रयोग केला तर 7-8 दिवसानंतर तुमच्या टाचाच्या भेगा कमी होऊन हळूहळू तुमच्या टाचा पूर्वीसारख्या चांगल्या कोमल आणि नाजूक दिसतील. दातात वेदना होत असेल तर उमराचे पान व कापूरवडी एकत्र करा, पेस्ट बनवा आणि ती दातावर धरा. दाताच्या वेदना कमी होतात, दातातील कीड बाहेर पडते आणि दात चांगले होण्यास मदत होते. कापूर यामधून जो ऑक्सिजन बाहेर पडतो ते वातावरणातील कीटक दूर करतं, म्हणून आपल्या घरात कापूर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून देवाचे जे मंदिर आहेत किंवा देवालये इतर ठिकाणी कापूर वापरला जातो. ज्याच्या घरी कापूर असतो त्याच्या घरी ऑक्सिजनचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. मित्रांनो, कापराचे हे छोटे छोटे उपयोग तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील अशी माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.